नमस्कार मी डॉक्टर सहू अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ही आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आता हा जो आपला वीक चालू आहे तो फॅमिली वीक चालू आहे म्हणजे कुटुंबाच्या संबंधित ज्या काही अडचणी असतील किंवा गप्पा असतील माझ्या मनातले विचार असतील ते मी तुमच्यासमोर मांडत असते तुम्हीसुद्धा तुमच्या ज्या रिप्लाय असतात किंवा कमेंट्स असतात ते तुम्ही लिहित असता आणि तुम्ही तुमचे मनातले भाव त्यामधनं व्यक्त करत असता नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने व्यक्त व्हा कारण व्यक्त वाट झालात ना की तुम्हाला हलकं हलकं व्हायला लागतं मनाला मोकळं व्हायला लागतं मन मन निर्मळ व्हायला लागतं आणि जे फार आवश्यक आहे बऱ्याच वेळेला कसं असतं माहिती आहे का की मनामध्ये आपल्या भावना दाटून राहतात आपल्याला विचार व्यक्त करता येत नाहीत आणि आपल्या विचार खूप छान असतात परंतु कुणासमोर तरी ते व्यक्त केले ना की आपल्याला खूप बरं वाटतं त्यामुळे आपण मोकळं होणं खूप आवश्यक आहे नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये मोकळे होत जावं म्हणजे मलासुद्धा नवीन नवीन विषय मिळतात त्यावरती व्हिडिओ करण्यासाठी आज असंच एक कॉमेंट मी माझ्या चॅनलवरती वाचली स्मिता यांनी ती लिहिलेली आहे त्या नवीन ब्लॉगर आहेत वाटतं तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांची एकाहत्तर वर्षाची आई आहे तिला बरेच प्रॉब्लेम्स आहेत वडील दोन वर्षापूर्वी एक्सपायर झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो की सून मुलगा यांच्यापेक्षा मुलीकडेच आई वडील राहत असतात बऱ्याच वेळेला नेहमी नाही तर तसंच मुलीकडे हे ही आई राहती आहे कारण की भावाच्याकडे काही कारणामुळं आईला ठेवणं शक्य नाही आहे आईला आता नर्सिंगही लागतं आहे त्याचप्रमाणे आई पॅरलिसिस झाल्यामुळे बऱ्याचशा अडचणी येत आहेत तर या स्मितांनी असं लिहिलेलं आहे की मी आईला एंगेज कशी ठेवू शकेन एक लक्षात घ्या स्मिता तुम्ही खूप छान कमेंट लिहिलेली आहे तुम्ही खूप व्यक्त झालेला आहे खूप मोठी तुम्ही कमेंट लिहिलेली आहे पण अतिशय छान व्यक्त झालेला आहात तर यामध्ये तुमच्या आईला खूप काही करायचं होतं लहानपणापासून खूप काही करायचं होतं खूप काही शिकायचं होतं परंतु त्यांना ते जमलं नाही तुम्हाला असं वाटतं की त्यांना ते जमलं नाही त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या त्या कमावूसुद्धा शकल्या नाहीत पण एक लक्षात घ्या तुमच्या आईने संसार केलेला आहे दोन मुलं सांभाळलेली आहेत अहो संसार करणं गृहिणी होणं हे वर्क फ्रॉम होम आहे आणि हे सर्वात खूप कठीण आहे सगळ्या गृहिणींनी मनातून हे लक्षात घ्या आणि मनातून हे काढून टाका की आम्ही काही करू शकलो नाही आम्ही काही करत नाही तुम्ही खूप काही करत आहात आणि तुम्ही करत आहात म्हणून बाकीचे सर्वजणं काम करत आहेत कारण की तुम्ही घर सांभाळताय आणि घर सांभाळणं हे सर्वात मोठं वर्क फ्रॉम होम आहे आई होणं बायको होणं हे अजिबात सोपा जॉब नाही आहे तो मेंटली हॅरॅशमेंट पण असते अजिबात त्याचं ॲप्रिसिएशन नसतं म्हणजे कौतुक नसतं खूप काही करतो आपण याची कुणालाही जाणीव नसते मान नसतो सन्मान नसतो प्रसंगी अपमानसुद्धा लोकं करत असतात आई कुठे काय करते असं लोक म्हणून जातात म्हणून मी तुम्हाला प्रथम गृहिणींना सांगत असते नेहमी की तुम्ही जे करताय ते सन्मानाने करा आणि तुमचा सन्मान मिळवायला शिका कारण तुम्ही घरामध्ये घट्ट उभे आहात म्हणून बाकीचं घ सगळं घर घट्ट उभं आहे तर आज मी स्मितांना सांगेन तुम्ही तुमच्या आईला हा विश्वास द्या की त्यांनी आयुष्यात खूप काही केलेलं आहे आणि असं अज अजिबात समजू नका की त्या डिप्रेशनमध्ये गेल्या म्हणून त्यांना पॅरालिसिस झाला नाही असं काही नाही आहे आहार विहार जीवनशैली अशी काही असते माणसाची की त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असतो कशामुळे होतो असं काही आपण सांगू नाही शकत पॅरालिसिसचा अटॅक का आला त्यांना हेही असं काही आपण सांगू नाही शकत परंतु आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पुन्हा त्यातून रिकवर होऊन चालायचा प्रयत्न करत आहेत भलेही त्यांना चालायला आधार लागतोय माणसाचा किंवा काठीचा परंतु त्या चालतायत आणि तुम्ही तुमच्या आईची काळजी करताय आईची सेवा करताय आणि ही संधी तुम्हाला लाभलेली आहे हे पुण्यकर्म आहे हे स्मिता प्रथम तुम्ही लक्षात घ्या तुम्ही अजिबात नाराज होऊ नका की मला करावं लागतंय आहे म्हणून आणि आईलाही हे सांगा की नाही असं काही नाही आहे की आई, आई तुझ्यामुळे मला हे पुण्यकर्म करायला मिळते असा आईला एक विश्वास द्या आणि एकाहत्तरव्या वर्षी तुमच्या आईला काहीतरी शिकायचं आहे मला आज माझ्या आईची आठवण आली माझ्या आईनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी बी एला ॲडमिशन घेतली आणि पुढे तीन वर्षामध्ये तिनं ते कम्प्लीट केलं यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये तिनं ॲडमिशन घेतली घरी बसून तिनं अभ्यास केला त्यावेळेला तर असं ऑनलाईन काही नव्हतं परंतु पोस्टाने पुस्तकं यायची पोस्टानं ती पेपर लिहून पाठवायची आणि त्याप्रमाणे आणि नंतर वर्षातनं एकदा त्या ठिकाणी जाऊन ती परीक्षा द्यायची आणि या ती तीन वर्षांनी बी ए झाली आणि आई माझी एवढंच म्हणायची की मला मरताना ग्रॅज्युएट होऊन मरायचं आणि आई तशीच गेली माझी एकाहत्तराव्या वर्षी ती गेली परंतु तिनं तिची इच्छा पूर्ण केली अहो तुमच्या आईला जर का शिकायचं असेल ना तर शिकू द्या अगदी काहीच हरकत नाही त्यातनं काय आता आपल्याला काही कुठे काही मिळवायचं नाही आहे पण त्यातनं जो आनंद मिळतो किंवा आपण जे एंगेज राहतो ना ते फार महत्त्वाचे आहे आणि ते राहू देतो एंगेज त्या त्यांना जर असंच एखादं काहीतरी एखादं विद्यापीठ असेल ना तर त्या ते ठिकाणी त्यांना अभ्यास करू द्या कारण असं नाही आहे प्रत्येक शिक्षणासाठी शिक्षणाचा उपयोग पैसे मिळवण्यातच झाला पाहिजे असं नाही आहे आपल्याला खूप नॉलेज मिळतं त्याच्यामुळे आणि आपण स्वतःचे आपले विचारही प्रगल्भ होतात तर त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की त्यांना शिकू द्या त्यांना शिकायचं असेल तर आणि समजा त्यांना हे ऑप्शन मान्य नसेल तर ऑनलाईन किंवा आत्ता यूट्यूबवरती इतके खूप सारे सुंदर सुंदर व्हिडिओज हो आहेत मोटिवेशनल व्हिडिओज हो आहेत किंवा डेली ब्लॉगिंग करणाऱ्यांचे व्हिडिओ आहेत हो ते सुद्धा बघू द्या आणि तुम्ही आत्ता नवीन ब्लॉगिंग करताय ना तुम्हाला पैसे मिळवायचेत ना स्मिता स्वतःला तर जरूर करा परंतु नुसतं साधं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असं ब्लॉगिंग नसतं आपण काय खाल्लं काय प्यायलं अजिबात करू नका छान नाही वाटत माणसं बोर होतात त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं वेगळं करायचा प्रयत्न करा वेगळं वेगळं द्यायचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या आईची सेवा करताय ते डेली ब्लॉगिंगमध्ये टाका खूप आवश्यक आहे आत्ता खूप घरांच्या मकड घरामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत म्हाताऱ्या माणसाची काळजी कशी करायची हे समजत नाही आहे खरंच हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे हा मीसुद्धा स्वतः फेस केलेला आहे माझ्या सासूबाई माझ्याकडे नाही राहिल्या शेवटच्या क्षणा शेवटचे काही दिवस परंतु मला ती अजूनही खंत आहे पण माझ्या वडिलांची मी सेवा करू शकले माझ्या आईचीही करू शकले नाही कारण की आईसुद्धा माझी अचानक हार्ट अटॅकने गेली पण माझ्या वडिलांची सेवा मी करू शकले आणि त्यामुळे माझ्या मनाला एक समाधान आहे सुकून आहे तर हे जे सुकून आहे किंवा त्यावेळेला जेव्हा आपण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जेव्हा काळजी करत असतो सासूसासऱ्यांची काळजी करत असतो तेव्हा ती लहान मुलं असतात आणि आपण मात्र खूप चिडचिडे होतो कारण आपल्याला ती मोठी माणसं वाटतात आणि आपल्याला असं वाटतं की त्यांनी समजून घ्यावं पण ते समजून घेण्याच्या अजिबात मनस्थितीत नसतात जशी काही ती आपली लहान मुलंच असतात बरं का त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यायची हे तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगमध्ये घ्या ते तुमच्या ब्लॉगिंगमध्ये रोजच्या रोज येऊ द्या अहो मोठा दहा पंधरा मिनटाचा ब्लॉग करायला पाहिजे असं नाही तीन चार मिनटाचा सुद्धा तुम्ही ब्लॉग करू शकता परंतु डेली करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हाताऱ्या माणसांची तुम्ही काळजी कशी करताय हे त्यामध्ये जरूर घ्या बघा इतका सुरुवातीला कदाचित त्याला फारसे व्ह्यूज मिळणार नाहीत पण तो कंटेंट खूप आवश्यक कंटेंट आहे कधीही लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना हे व्हिडिओज माझे व्हिडिओज किंवा माझं चॅनल तुम्हाला का आवडतं तर मी वेगळे वेगळे विषय घेते आपल्या घरातले विषय घेते आणि म्हणून तुम्हाला ते चॅनेल आवडतं व्ह्यूज त्याला काही फारसे असतील असं काही नाही ते काही मी फारशी चिंता करत नाही कारण की मला तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडतं त्यामुळे आज मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ब्लॉगिंग करताय दररोज जरूर ब्लॉगिंग करा आणि तुम्ही तुमच्या आईची काळजी घेत असताना डेली रुटीन तुमचं कसं आहे हे दाखवा की त्यामध्ये नुसतं स्वयंपाक कसा करते किंवा नुसता चहा कसा करते हे दाखवू नका सोय नुसतं केअरपर्शी कशी करते हे दाखवू नका तर हे सगळं करताना तुम्हाला काय मानसिकरित्या तुम्ही तुम्हाला कसा त्रास होतो किंवा तुम्ही सपोर्ट करण्यासाठी त्यांना कसं प्रयत्न करता किंवा तुम्हाला काही काही वेळेला कसं हेल्पलेस वाटतं मग अशा वेळेला तुम्हाला तुमच्या तुमच्या अडचणीत तुमच्या मैत्रिणी तुमच्या घरातले तुमचे मिस्टर हे तुम्हाला कशी मदत करतात याही गोष्टी बोला सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत असं काही नाही आहे पण ह्या गोष्टी बोला जसं मी तुमच्याशी गप्पा मारते ना तसं तुम्ही गप्पा मारा बघा मोकळवा तुमच्या आईला खूप काहीसं करायचं आहे ना त्या घरातल्या त्या घरात बसून रांगोळी काढू शकता अगदी मी तुम्हाला असं वाटतं की मॅडम तुम्ही आम्हाला रांगोळी काय काढायला सांगता तुम्ही आम्हाला ब्लाऊजच काय शिवायला लावता ब्लाऊज तुम्ही आम्हाला शिवणकामच काय करायला लावता अहो कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट करणं ही फार महत्त्वाची आहे माझ्या आईने तुम्हाला सांगते इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या देवासमोर काढायच्या ना त्या काळात तिने एका वहीमध्ये काढून ठेवलेली आहेत मला अजूनही त्या ती वही माझी जी आहे ती माझ्या एका बहिणीने घेतली कारण तिला रांगोळीची खूप आवड आहे तर अशा कुठलीही गोष्ट तुम्ही करून ठेवू शकता की जी पुढच्या पिढीला कधी ना कधी आयुष्यामध्ये उपयोगी पडेल तसंच तुमच्या आईलाही सांगा समजा त्यांच्या उजव्या हाताने त्यांना काम करता येत नसेल त्यांना बोलू द्या गप्पा मारू द्या जर का त्या बोलता येत असेल तर त्यांना त्यांचे अनुभव सांगू द्या ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही ब्लॉगिंगमध्ये घेऊ शकता आणि तुमच्या दोघींचा मिळून दो रोजच्या दिवसाचा जो तुमचा अनुभव असेल दैनंदिन रुटीन असेल ते तुम्ही घ्या म्हणजे तुमची आईसुद्धा एंगेज राहील सुद्धा एंगेज राहील शरीरानेसुद्धा एंगेज राहील आणि तिच ती त्यामुळे ती हॅपी राहायला लागेल आणि तुम्हीसुद्धा हॅप्पी राहायला लागाल म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना की माझा भाऊ माझं करत नाही माझ्या आईचं करत नाही यातनं तुम्ही बाहेर पडा कारण अहो ब्लॉगिंगसाठी तुम तुम्ही तुमच्या आई आणि तुम्ही दोघीजणी मिळून ब्लॉगिंग करताय म्हणजे एक खूप मोठं काम करताय की ती आनंदाची गोष्ट आहे बघा बरंही तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे जा आणि मला असं वाटतं की तुमचं जे चॅनल आहे ना तुम्ही माझ्या ह्या चॅनलवरती नेहमी व्यक्त व्हा मी सगळ्या न्यू ब्लॉगर्सना सबस्क्राईब करत असते माझ्या चॅनलवर जे जे कमेंट करत असतात आणि जे मला लिहितात तिथं की मॅडम आम्ही ब्लॉगर आहे किंवा न्यू ब्लॉगर आहे अशा सर्वांना मी सबस्क्राईब करत असते त्यामुळे मला तो आनंद मिळत असतो मी त्यांचे ब्लॉग्स बघत असते आणि मी माझ्या व्हिडिओजमधून व्यक्त होत असते त्यामुळे स्मिता बी हॅपी आणि तुख मी खूप पुण्याचं काम करताय आणि असंच करत राहा आणि नक्की तुम्हा एक यूट्यूबर म्हणूनसुद्धा तुम्हाला यश मिळेल धन्यवाद